धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हाला पुन्हा मंत्रालयाची पायरीच चढता येणार नाही, असे वक्तव्य महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेत आयोजित धनगर मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीने कागदावरच बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केल्याची घणाघाती टीका महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आहे, आता धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे. लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुलही वाजणार आहे, त्यामुळे भाजपला धनगर आरक्षणाचा मुद्दा भेडसावणार आहे. अशा परिस्थितीतच पंकजा मुंडेंचे हे वक्तव्य त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी तर ठरणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आम्ही परत सत्ता पदाक्रम करणार आहोत, तुमचा आशीर्वादावर करणार आहोत. मला माहित नाही इथे बसलेले लोक काय करतील, पण मला विश्वास आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयामध्ये आम्ही प्रवेश करू शकणार.